जीवनात इच्छाशक्तीची ज्योत तेवट ठेवल्यास क्रियाशील जीवन उद्धार्थ होत. याच मूर्तिमंत उदाहरण जागृती साखर कारखान्यावर तिसरा अतिशय देखणा पुतळा उभारला गेला आणि आज चौथा पूर्णाकृत पुतळा मांद्रा साखर कारखान्यावर उभा केला. याचं पाहुण्यांच्या हस्ते अनावरण आज झालेलं आहे. मांद्रा कारखान्यावरील हे जे पूर्णाकृती पुतळा आहे तो 4 एकर 12 मिनिटांवर उभारलेला आहे. मागच्या 1 वर्षापासून या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोकराजे चव्हाण साहेब ज्यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं ते देशाचे नेते माजी गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब दुसरे नेते माननीय माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरजी माजी मंत्री मधुकरावजी चव्हाण माजी मंत्री बसवराजजी पाटील साहेब लातूर ग्रामीणचे आमदार सन्माननीय हिसेनाना ज्यांचं खुमासदार भाषण आपण या ठिकाणी ऐकलं ते आपल्या लातूर शहरचे आमदार अमितभाई देशमुख आमच्या विनंतीला मान देऊन खास करून करारला आलेले यशवंतराव मोती कृष्णा कारखान्याचे चेअरमन सन्माननीय डॉक्टर सुरेशजी भोसले आदरणीय वैशाली वेणी रितेश धीरज या कार्यक्रमासाठी आवर्जून पुण्यावरून आलेले साहेबांचे खास सन्माननीय उल्हासदादा पवार सन्माननीय बाळासाहेब शिवरकरजी सन्माननीय मधुकररावजी भावे आदरणीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील जिल्हाधिकारी सन्माननीय जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे सीओ सन्माननीय इटनकरजी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर जिल्हा बँक रेला कारखाना विकास कारखाना प्रियदर्शनी जागृती या 5ही कारखान्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी संचालक सन्माननीय व्यासपीठ पत्रकार मित्र आणि थोडस ऊन तापत असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उत्साहामध्ये उपस्थित असलेले आपण साहेबावरती प्रेम करणारे मांजरा परिवारातील सन्माननीय सदस्य बंधवाडी भगिनी मला मी आणि आपण सगळेच व्यासपीठावरील मान्यवरांची भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आणि प्रास्ताविकाला जेवढी भाषण आवश्यक आहेत ती भाषण झालेली आहे त्यामुळे मी अधिक काही बोलावं असं नाही. भाषणाच्या मध्ये एक घोषणा मात्र मी तुम्हाला आवडणारी करणार आहे तेवढ्यासाठी तरी भाषण तुम्हाला काळजीपूर्वक ऐकावं लागेल असं मला वाटतं. आदरणीय साहेबांच्या बद्दल सर्वांनी सांगितलेलं आहे. खरं म्हणजे आता आणखी मी काही बोलावं असं नव्हे. मान्यवर नेत्यांच्या सहवासामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना काम करताना या कारखान्याचं एक वेगळेपण आहे की महाराष्ट्रामध्ये असा एकमेव कारखाना असेल की जिथं जास्तीत जास्त मान्यवर नेते मंडळी या कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले असतील उपस्थित असतील ज्याची नावं आताच आपल्याला अमित भाई यांनी या ठिकाणी सांगितली. निवेदनामध्ये असं म्हटलं की कदाचित हा चौथा पुतळा आहे आणि आणखीन एखादा पुतळा त्यांच्या कुठल्या तरी संस्थेमध्ये होऊ शकतो विकासवरती होऊ शकतो. त्यामुळे पाहुण्यांना आणि आपल्याला प्रश्न पडला असेल की एवढे पुतळे एका नेत्याची करण्याची गरज आहे का. मला असं वाटतं की कारखाने जर व्यवस्थित चालवायचे असतील तर साहेबांचं त्या परिसरामध्ये असणं संचालक मंडळावरती एक नैतिक दबाव आणि म्हणून त्यांनी उभं केलेल्या संस्थेमधनं
त्यांची अशा पद्धतीची उपस्थिती, अशा पद्धतीचा धाक, अशा पद्धतीचा आशीर्वाद, आणि म्हणून कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी उभे केलेल्या प्रत्येक संस्थेमध्ये त्यांचे स्मरण व्हावं म्हणून अभिवादन आम्हाला करता यावा, त्यांचा धाक राहावा, एक नैतिक दबाव आमच्यावरती राहावा. आम्ही कधीही संचालक आणि शेतकरी यांच्यातलं नातं दुरावलं जाऊ नये, त्यांच्या प्रतीची असलेली बांधिलकी आमची कमी होऊ नये, आणि म्हणून हे पुतळे कदाचित आमच्यासारख्यांना ते आवश्यक वाटतात. आणि म्हणून हा इथल्या पुतळ्याच्यासाठी खरं म्हणजे आमच्या विनंतीला मान देऊन आपण सारेजण उपस्थित राहिल्याबद्दल या कारखान्याचे चेअरमन म्हणून मी पहिल्यांदा मनापासून आपलं स्वागतही करतो आणि आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. कारखानदारी चालवणं कठीण आहे आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये अधिक कठीण आहे, कारण इथलं वातावरण निसर्गाचा जो लहरीपणा आहे, एक वर्ष बऱ्यापैकी पाऊस होतो, दुसऱ्या वर्षी मध्यम होतो आणि तिसऱ्या वर्षी हमखास दुष्काळ पडतो, आणि आमची सगळी शेती ही पाण्यावरती अवलंबून असताना उसाच्या पिकाचं जे सातत्य आम्हाला शेतकऱ्यांना ठेवावं लागतं ते कधी कधी ठेवता येत नाही, आणि मग एक वर्ष आमच्याकडे ऊस जास्ती होतो, दुसऱ्या वर्षी ठीक राहतो, आणि तिसऱ्या वर्षी काही कारखाने परिवारातले एका दुसरा कारखाना बंद ठेवावा लागेल की काय, अशा प्रकारची परिस्थिती येते. अशाही परिस्थितीमध्ये व्यासपीठावर मान्यवर मला सांगायचं की मांजरा परिवारातल्या सगळ्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली आहे, कसल्याही प्रकारची थकबाकी नाही, आमचं नेटवर्क हे पॉझिटिव्ह आहे, इथली जिल्हा मध्यवर्ती बँक चांगली चालती आहे, आणि इथं वेळेवरती पेमेंट होतो, कसल्याही प्रकारचं राजकारण होत नाही. काँग्रेसवाल्याचा ऊस तरी तर येतोच, पण भाजप आणि शिवसेनेवाल्याचाही ऊस या कारखान्याला आणला जातो. आमचे काही मित्र म्हणतात त्यांचा कसा राहायचा, मला आपल्याबरोबर भांडायला त्यांची थोडी ताकद पण आली पाहिजे ना, आणि मग त्यांचा ऊस जर नाही आणला तर ते सक्षमपणे आपल्याला मुकाबला करू शकणार नाही, आणि मग कसलंही राजकारण. हा विचार आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्याकडनं आम्ही तो घेतलेला, आमचा विचार नाही आहे. विलासराव देशमुख साहेबांना ते किती राजकीय चाणक्य होते, मुत्सद्दी होते की नाही, स्टेटमेंट होते की नाही, याच्याबद्दल चर्चा होऊ शकते. काही लोक म्हणतील होते, काही लोक म्हणतील नाही, पण विलासराव देशमुख साहेबांच्या एका गुणाबद्दल मात्र सर्वांचं एकमत होऊ शकतं, अगदी विरोधी पक्षाच्या नेत्यांचं सुद्धा एकमत होऊ शकतं. त्या अशा पद्धतीनं की एक लातूर जिल्हा मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीमध्ये एक धैर्यवेडा माणूस, एक धैर्यवेडा कार्यकर्ता असं जर विलासरावचं जर वर्णन केलं, आणि विकास कसा खेचून आणावा लागतो, योजना कशा खेचून आणाव्या लागतात, याबद्दल मात्र तुमचं आमचंच नव्हे तर विरोधकाचं सुद्धा एकमत होऊ शकतं. आणि असा विकास खेचून आणल्याशिवाय त्या परिसरातल्या समाजाची, शेतकरी बांधवांची, शेतमजुरांची परिस्थिती सुधारू शकत नाही, ही गोष्ट विलासरावजींच्या लक्षात आली होती. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये कर्नाटकात पाऊस आणावा लागला. आज अशी परिस्थिती आहे की चार चार पाच पाच साखर कारखाने एका परिवारामध्ये, आणि जवळपास बिनविरोध निवडणूक होऊन चांगली लोकांचं काम, लोकांची सेवा करण्याचं काम या सहकार्याच्या माध्यमातून आम्हा सर्वांना करता येतं, हे एक प्रकारचं भाग्य. जवळपास 2000 कोटी रुपयाचं पेमेंट, आणि याच्यामध्ये जर तोंडी आणि वाहतूकदाराचं जर धरलं तर ते 2500 जाऊ शकतं. एवढा पैसा एका पिकाचा हा लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जातो, आणि तो पैसा केवळ तिथेच राहतो असं नाही, तर तो पैसा पुन्हा बाजारामध्ये, मार्केटमध्ये येत असतो. आणि म्हणून केवळ आम्ही शेतकऱ्याचं राजकारण करतो असं नव्हे, जेव्हा आमचा पक्ष शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल बोलतो, त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत म्हणून बोलतो, त्यावेळी आमची हीच भूमिका असते की जर आमचा देश कृषी प्रधान असेल तर इथला शेतकरी सुखी झाला की आपोआप मग तो शेतमजुरालाही मदत करतो, त्याच्याकडे 2 पैसे आले तर व्यापारी त्या भागातला चांगला चालत असतो, अशी एक प्रकारची ती साखळी आहे. आणि म्हणून आमचा पक्ष सातत्याने शेतकऱ्याच्या बद्दल आग्रहाची भूमिका, त्यांना मदत करण्याच्या बद्दल, त्यांचं कर्जमाफी करण्याच्या बद्दल अशोकराव चव्हाण साहेब आणि अन्य मान्यवर नेत्याच्या उपस्थितीमध्ये आपण हे करत असतो.
हे काम आपल्याला चालू ठेवायचं, हा बदल आपल्याला घडून आणायचं. मी राजकारणाविषयी बोलणार नाही, पण सगळी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. एक प्रकारचा अघोषित अशा पद्धतीची आणीबाणी या देशामध्ये आत्ताच्या विद्यमान सरकारने लावून ठेवलेली आहे. हा सगळा बदल आम्हाला घडवायचा. काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती केवळ निवडणुकीत काम करण्यापुरती जबाबदारी आहे असं नव्हे, तर या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाही काँग्रेसचा कार्यकर्ता पुढे होता. गांधीजीच्या नेतृत्वाखाली लढा देणारा, बलिदान करणारा अशा प्रकारचा हा काँग्रेसचा कार्यकर्ता होता. मधल्या काळामध्ये देशाला पुढे घेऊन जाणार, जगामध्ये महासत्ता म्हणून काँग्रेसचा आपला देशाचा नावलौकिक करण्यामध्ये सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांचा धोरण, मग ते पंडितजी असतील, ते इंदिराजी असतील, ते लालबहादूर शास्त्री असतील, ते राजीवजी गांधी असतील, त्या सोनियाजी गांधी असतील, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून देश महासंघ होण्याच्या, महाशक्ती होण्याच्या दृष्टिकोनातून. आणि इथं बसलेली सगळी मान्यवर मंडळी, कुणी राज्याच्या पातळीवर काम केलं असेल, कुणी देशाच्या पातळीवरती काम केलं असेल, आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचं काम या नेते मंडळीकडे त्या ठिकाणी झालेलं आहे. हा मधल्या काळातला आमची ही जबाबदारी होती काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून. आणि आज जिथे लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्याचं काम आहे, अप्रत्यक्षरित्या होत आहे, एक प्रकारची हुकुमशाहीच्या माध्यमातून वाढते, कुणी सुरक्षित नाहीये, अशा वेळी पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्याची जबाबदारी सुद्धा इथं बसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याची असलेली आहे. आणि म्हणून हा बदल आम्हाला करावा लागेल. लोकशाही आणि लोकांचं म्हणणं मांडण्याचं एक शक्ती त्या माध्यमातून निर्माण करावी लागेल. हेही काम आम्हाला या सभेच्या माध्यमातून आणि येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून करायचं. ते काम आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आपल्या सर्वांच्या वतीनं मी जन्मरणे व्यासपीठाला सांगू इच्छितो की येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि पुढे होणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त बळ देण्याचं काम, जास्तीत जास्त शक्ती देण्याचं काम इथं असलेल्या आमच्या सगळ्या मान्यवर लोकांच्याकडनं होईल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जी घोषणा मी तुम्हाला करणार होतो की एफआरपी देण्यामध्ये पहिला भाव आम्ही तुम्हाला 1750 रुपये दिला. विलासराव देशमुख साहेब नेहमी सभासदांविषयी बोलायचे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून ताबडतोबीनं माजरा परिवारातले सर्व कारखाने 100 रुपयाचा जास्तीचा हप्ता या ठिकाणी मी जाहीर करतो. 2 दिवसामध्ये खात्यामध्ये सगळे पैसे जमा होतील आणि हा हप्ता कमी नसून जवळपास 25 ते 30 कोटी रुपयाचा हप्ता असेल आणि तोही तुमच्या खात्यावरती जमा होईल अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी मी करतो. मी खूप खूप आज या ठिकाणी आपल्या उपस्थितीमुळं आणि मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमुळं भारावून गेलेलं आणि केवळ साहेबांचे पुतळे उभे करून आम्हाला थांबायचं नाही, तर त्यांनी जे आयुष्यभर ज्या गोष्टीचे धास घेतला, त्या गोष्टीचे मूल्य त्यांनी पाळले, ज्या बाबतीमध्ये जे सर्वसामान्यांच्या पद्धतीची बांधिलकी त्यांनी मानली, हा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही केवळ देशमुख परिवारावरती नाही तर संपूर्ण मांजरा परिवारावरती आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या तरुण युवक कार्यकर्त्यांवरती आहे असं मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. भारतासारख्या प्रचंड लोकशाही प्रधान देशात मागील 5 वर्षांमध्ये लोकशाहीचे सर्व संकेत डावलून लोकशाही मूल्य पायदळी तुडवणाऱ्या जिल्ह्यातल्या तरुण युवक कार्यकर्त्यांवरती आहे असं मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज.